6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जाती संघर्ष समितीच्या वतीनं लाल बावटा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि कोणापुरे चाळी इथं अभिवादन करण्यात आलं. अभिवादन करताना ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड आडम मास्टर म्हणाले की आज आपली लोकशाही धोक्यात आली असून लोकशाहीचं रक्षण आणि संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. ज्या जाती व्यवस्थेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अजन्म लढा देऊन जागतिक मानव मुक्तीचे विचार मांडले ते मातीत गाडून धर्मांध विचारधारा प्रस्थापित करू पाहत आहेत. यासाठी तमाम देशवासीय जागृत राहणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केलं. आपल्याला सगळ्याला कल्पना की आता स्वतः आरएसएस बजरंग दल विश्व हिंदू परिषदचे लोक हातामध्ये कायदा घेऊन लोकशाहीला आव्हान देतात. म्हणून लोकशाही मानणाऱ्यांनी, बाबासाहेबाला मानणाऱ्यांनी, बाबासाहेबाच्या तत्वाने चालणाऱ्या लोकांपुढे मोठं आव्हान उभं आहे. म्हणून आपण आजच्या दिवशी श्रद्धांजली व्यक्त करताना अशी प्रतिज्ञा करूया, या देशामध्ये जातीयवादी ग्रहण जे लागलेला आहे ते ग्रहण येत्या निवडणुकीमध्ये आम्ही पुसून काढल्याशिवाय राहणार नाही आणि संविधानाचं संरक्षण करण्याकरता रक्ताचं पाणी करू अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. याप्रसंगी माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट MH शेख, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सिद्धप्पा कलसेट्टी, कुर्मय्या मेत्रे, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेडी, सलीम मुल्ला, लिंगबा सोलापुरे, दीपक निकंबे, अशोक बल्ला, अनिल बासम, अखिल शेख, नरेश दुगाने, जावेद सगरी, सनी शेट्टी, बाबू कोकणे, किशोर मेहता, विजय हरसुरे, सेनापती मरेड्डी, सिद्धाराम उमरानी, शहाबुद्दीन शेख, मोहन कोकुल आदींची उपस्थिती होती.